मला प्रश्न या ठिकाणी क्रीडा मंत्र्यांना विचारायचा आहे आपल्या माध्यमातून सभापती महोदय की हे पुरस्कार देत असताना अनेक क्रीडा प्रकारांचा समावेश या पुरस्कारामध्ये आहे परंतु योगासन हा जो क्रीडा प्रकार 2020 साली केंद्र शासनाने नॅशनल गेम्स मध्ये म्हणजे राष्ट्रीय खेळामध्ये योगासनाचा समावेश केला 2022 साली झालेल्या राष्ट्रीय खेळामध्ये महाराष्ट्र हा एक नंबरचं राज्य राहिलेलं आहे 140 मेडल महाराष्ट्राला मिळाले आणि या राष्ट्रीय 140 मेडल जे महाराष्ट्राला मिळाले त्या 140 पैकी 16 मी तेच सांगतोय तेच सांगतोय एक मिनिट तोच मुद्दा आहे मी तेच मुद्द्याकडे जातोय की ते राष्ट्रीय खेळामध्ये योगासनाचा समावेश झालेला आहे महाराष्ट्र सरकारने देखील योगासनाला खेळाच्या याच्यामध्ये समावेश केला पाहिजे जेणेकरून योगासन खेळणारे जे खेळाडू आहेत जे राष्ट्रपर त्यांना छत्रपती पुरस्कार मिळू शकतो तर असा निर्णय आपण घेणार आहात का माननीय सभापती महोदय जे आमच्या तांबे साहेबांनी विचारलेला जो प्रश्न आहे तोही महत्वाचा प्रश्न आहे तपासून त्या ठिकाणी घेतलं जाईल तपासायचा योगासनाचा अंतर्भाव करायलाच पाहिजे असा वरतून निर्णय आताच्या आता जाहीर करा काय तपासायचं त्याच्यात जर केंद्राने जर त्यांच्या याच्यामध्ये जर समावेश केला असेल तर राज्य शासन सुद्धा त्याचा विचार त्या ठिकाणी करू विकासाचा ध्यास म्हणजे